अचूक निकाल ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बघणार आहोत. मतदान कसं झालं, काय वातावरण होतं ते सगळं आपण पाहिलं. आज मतमोजणी आहे ग्रामपंचायतीच्या निकालाचं. न्यूज 18 लोकमतवर दिवसभर आपण महाकव्हरेज बघत आहात. ग्रामपंचायतीच्या निकालाची प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमतवर आपण घेतो आहोत. या निवडणुकांचे वेगवान अचूक निकाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. या सगळ्या प्रतिनिधींकडून आपण माहिती घेणार आहोत. भंडाऱ्यातून आहेत आमचे प्रतिनिधी नेहाल भुरे, जे सकाळपासून यावर लक्ष ठेवून आहेत. गोंदियातून आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे. चंद्रपूरमधून आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत आहेत. गुहागर इथून आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्यासोबत आहेत. पालघरमधून माहिती देत आहेत राहुल पाटील. वसईमधून आमचे प्रतिनिधी विजय देसाई आणि वाशिममधून आमचे प्रतिनिधी किशोर गोमाश आपल्यासोबत आहेत. तर अंबरनाथ आणि उपनगरातल्या परिसरांमधून गणेश गायकवाड आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देत आहेत. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण सगळ्यात आधी बघणार आहोत नेमके निकाल काय लागलेले आहेत, आत्तापर्यंतची मतमोजणी काय समोर आलेली आहे. कोकणामध्ये आधी आपण जातोय. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील 4 पैकी 2 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. एका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस तर दुसऱ्या ग्रामपंचायतीत गाव पॅनल विजय झालेला आहे. योगेश कदमांचा दावा फोल ठरलाय. थेट जाणार आहोत रत्नागिरीत. आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिन, आत्तापर्यंत काय निकाल लागलेला आहे, मतमोजणी काय समोर येते आणि वातावरण काय आहे? नक्कीच, जी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे त्याचा निकाल आता पूर्णपणे जाहीर झालेला आहे आणि या निकालांती उद्धव ठाकरे गटाचा दबदबा हा कायमच कोकणामध्ये राहिलेला आहे. कोकण हा शिवसेनेचा बाल्यकिल्ला म्हणून समजला तो, तरी पण काही सत्तांतरण झाल्यानंतर रत्नागिरीच्या होम पिचमधले म्हणजेच उद्योगमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात गेले होते. त्यानंतर कुठेतरी शिवसेनेला मोठा खिंडार पडेल अशी कुठेतरी एक कल्पना निर्माण झाली होती, परंतु आता गाव पातळीवरच्या ग्रामस्थांनी ते दाखवून दिलं की अजूनही शिवसेनेचा जो किल्ला आहे हा अभेद्य आहे. आज राजापूर लांजा किंवा रत्नागिरी म्हटलं तर इथे डॉक्टर राजन साळवी यांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी हे जे गड आहे ते अजूनही अभेद्य ठेवलेले आहे. एकंदरीत काय तर उद्योगमंत्री उदय सामंत यांना कुठेतरी धक्का बसल्याचे चित्र निर्माण झालेलं आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात गेलेले आहेत आणि एक ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली होती. तर उदय सामंत यांना मोठा धक्का बसलेला आहे आणि उद्धव ठाकरे गटाचं वर्चस्व परत एकदा इथे सिद्ध झालेलं आहे. सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सचिन सांगत होते की रत्नागिरीमध्ये एक ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे आणि बाकीच्या 3 ग्रामपंचायती या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे गेलेल्या आहेत. पुढची बातमी नागपूरमधून. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. नागपूरमध्ये भाजपनं खातं उघडलेलं असून 2 ग्रामपंचायतींवर भाजप समर्थक उमेदवार विजयी झालेले आहेत. थुटान बोर या ग्रामपंचायतीमध्ये भाजप समर्थक विनोद गुडपुडे हे विजयी झालेत. तर कुही या तालुक्यातील तारोली ग्रामपंचायतमध्ये सुरेखा राऊत या निवडून आलेले आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तुषार, नागपुरातलं काय वातावरण, काय निकाल समोर येत आहेत? सोना, नागपूर जिल्ह्यामध्ये 17 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे आज निकाल होते. 17 ग्रामपंचायतचे निकाल आलेले आहेत. त्यामध्ये 6 ग्रामपंचायतवर काँग्रेसने विजय मिळवला आहे तर 6 ग्रामपंचायतवर भाजपने विजय मिळवलेला आहे. एका ग्रामपंचायतवर शिवसेना गटाच्या उद्धव ठाकरे गटाची सत्ता आलेली आहे तर दुसरीकडे 4 ठिकाणी हे अपक्षांनी आपली सत्ता मिळवलेली आहे. तर एकंदरीतच नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झालं तर संमिश्र असं निकालाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक निकाल आलेला आहे, विशेष करून गोंदिया जिल्ह्यामध्ये. गोंदिया जिल्ह्यामध्ये 5 ग्रामपंचायतचे निकाल आज होते, त्यामध्ये 4 जागेवर भाजपने विजय मिळवला तर एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे जे राष्ट्रवादीचे कद्दावर नेते आहे प्रफुल्ल पटेल यांचा गोंदिया जिल्हा आहे. या गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळतं. आणखी महत्त्वाचा जिल्हा म्हणजे विदर्भातला भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यामध्ये शिंदे गटाने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. साधारण 4 ग्रामपंचायत शिंदे गटाने तिथे आपल्या ताब्यामध्ये मिळवलेले आहे तर भाजपने देखील 3 ग्रामपंचायतवर विजय मिळवलेला आहे. काँग्रेसला देखील 3 ग्रामपंचायत मिळालेले आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असताना मात्र अपेक्षित यश तिथे काँग्रेसला मिळताना दिसलं नाही. या व्यतिरिक्त तर आणखी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे
चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील अत्यंत अतितटीची निवडणूक सुरू आहे, अत्यंत अतितटीचे निकाल येत आहे. आतापर्यंत साधारण जे निकाल आले त्यामध्ये 19 जागेवर भाजपने विजय मिळवला आहे तर 18 जागेवर काँग्रेसने विजय मिळवलेला आहे. तर एकंदरीत संमिश्र असं निकालाचं चित्र आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे. विशेष करून यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जर पाहायचं मिळालं तर शिंदे गटानेमध्ये विशेष करून संजय राठोड यांनी ही संपूर्ण निवडणुकीचं नेतृत्व केलं होतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तिथे देखील संजय राठोडच्या वतीने शिंदे गटाने तिथे बऱ्यापैकी ग्रामपंचायतीवर विजय मिळवलेला आहे. सोबतच भाजपने देखील तिथे विजय मिळवला आहे. तेकीन एकंदरीतच संमिश्र असं चित्र आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे. विशेष करून नागपूर जिल्ह्याचं विश्लेषण करायचं झालं तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या जिल्ह्यात नेतात. अपेक्षा होती की साधारण 10 वर जागांवर त्यांचा विजय होईल, 10 ग्रामपंचायतींच्या हाती येईल, मात्र साधारण 6 ग्रामपंचायत त्यांच्याकडे येताना दिसत आहे. त्यामुळे एकंदरीतच संमिश्र असं चित्र विदर्भातलं चित्र संमिश्र आहे. आमचे प्रतिनिधी तुषार आपल्याला अधिक माहिती देत होते. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ मध्ये म्हणजेच साधारण विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे त्याविषयी धन्यवाद तुषार. मुरजी पटेल भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. मुरजी पटेल